देवाची द्वारी उभा क्षणवरी, जास्ती नाही एक क्षण उरा बाद झालं काम, एका क्षणात तुझं संपूर्ण जीवन पालटून जाईल। नमो माय भाषा माऊली महाविष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर भगवान आणि या हरिपाठाच्या प्रथम अभंगामधून हरिच्या नामाचं विशेषत्व वर्णन करतात। ज्ञानोबारायणी परमार्थातल्या सर्व अंगाला स्पर्श केलाय। अमृतानुभवामध्ये एक स्वतंत्र विचार दर्शन आहे। गीतेवर अलंकार चढवला ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि सर्वसामान्य माणसाला कळेल असा परमार्थ हरिपाठातून सांगितला। भाषा बाळबोध पण अवस्था बाळबोध नाही बरं का, भाषा बाळबोध पण विचार बाळबोध नाहीत बरं का। कारण का, इतकं बाळबोध तेव्हा सांगता येतं विचाराची परिपक्व अवस्था प्राप्त होते तेव्हा। अवघड सांगणं सोपं पण सोपं सांगणं अवघड, तसा हरिपाठातून अत्यंत सुलभ आणि सोपा परमार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व जगाकरता प्रगट केला। देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेणे मुक्तिचारी साधिल्या, देवाची द्वारी उभा क्षण भरी। देव शब्दाचाच अर्थ काय मुळात, नाही देवाचं द्वार म्हणजे कोणचं द्वार आणि देव म्हणजे काय, हरिपाठातला देव सगुण आहे का निर्गुण आहे, ज्ञानेश्वर महाराजांची देवाबद्दलची कल्पना काय, हे जग तर एवढं पुढे गेलंय की देव नाही म्हणण्यापर्यंत पुढे गेलं आणि हे देवापासून सुरुवात करतायत। जगाला सकाळी उठल्यानंतर चहाची जितकी गरज आहे तितकी सुद्धा देवाची गरज नाही, चहाची आवश्यकता आहे, देव फुरसतीचा आहे। म्हणून देव आहे का नाही याच्यावर माणसं चहा घेऊन निवांतपणाने चर्चा करतात। मंडळी, देव तुम्हाला कधी नाही म्हणत नाही आणि जो तुम्हाला कधी नाही म्हणत नाही तोच देव, तुम्ही त्याला विसरला तरी जो तुम्हाला विसरत नाही तो देव, तुम्ही त्याचं नाम घेत नाही पण तो तुमच्या नावाची माळ खाली कधी ठेवत नाही तो देव, नाही का। आम्ही नामस्मरणाची माळ ओढतो, एखाद्या वेळेला आम्ही चुकून माळ खाली ठेवतो नवे नवे पेंगता पेंगता माळ गळूनही पडते। देवाच्या हातून जर आमच्या नावाची माळ गळून पडली तर काय होईल, म्हणून आमचे महाराज म्हणायचे, अरे तू देवाचं नाव घेण्यापेक्षा देव तुझं नाव घेतोय हे विसरू नकोस। नामस्मरण शब्द कसा आहे, नुसतं नाम नाही तर स्मरण युक्त नाम घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ, ज्ञानोबारायचा देव हा तसा निर्गुण आहे तसा तो सगुणी आहे। तुझं सगुण म्हणाव की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना दयाश्रुती नीती नेती म्हणती गोविंद रे, नाही का। शेवटी ईश्वरी सत्ता काही ठिकाणी निर्गुण आहे काही ठिकाणी सगुण आहे, आपल्यातच बघा ना, भूक दिसत नाही पण लागते हेच त्याचं निर्गुण स्वरूप। भूक दिसते का, नाही। तुम्हाला एखाद्या वेळ तुम्ही कोणाला म्हणाला की मला भूक लागली आहे आणि त्या ज्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं ती जर व्यक्ती म्हणाली कुठे लागली ती दाखव, दाखवता येणार नाही, पण लागली आहे सत्य हेच देवाचं निर्गुण स्वरूप। पण आता मला सांगा, भूक लागली खरी पण सगुण भासाशिवाय परिपूर्तता नाही, भात हे त्या निर्गुण भूकेचं दर्शन आहे, भूक निर्गुण आहे पण सगुण भात आल्याशिवाय परिपूर्तता नाही, म्हणजे एकच ईश्वरी सत्ता सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाने प्रकट होते। तहान निर्गुण आहे पाणी सगुण दर्शन आहे, हा जर विषय आपण बघितला तर मग परमात्मा कसा आहे देव कसा आहे, तर तो सगुण आहे तो निर्गुण आहे, हा एक अर्थ झाला। दुसरा एक तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर देव दिव प्रकाश, ती माझ्या मीपणातून जी सत्ता प्रकाशित करते, बघणं प्रकाशित करते, ऐकणं प्रकाशित करते, चालणं प्रकाशित करते, त्या सत्तेला काय म्हणावं, देव म्हणावं। देव दिव प्रकाश, सुंदर शब्द वापरला। एकच ईश्वरी सत्ता तीन रूपाने प्रकट होते, उत्पत्ती स्थिती आणि लय।
एका सत्तेचीच रूपं आहेत, नाही का? दत्तात्रयामध्ये ही तीन रूपं दिसतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. बघा आता मोठी गंमत आहे, आपणच या दृष्टिकोनातून अर्थ करतो असं नव्हे. इंग्रजी भाषेमध्ये जो गॉड शब्द आहे त्याच्यातून अर्थ हाच प्रतीत होतो. गॉड शब्दाचं स्पेलिंग असं आहे जी ओ डी गॉड. जी म्हणजे वनू जनरेट्स, ओ म्हणजे वनू ऑपरेट्स आणि डी म्हणजे डिस्ट्रक करण्याच्या ऐवजी वनू डिझॉल्व्ह, नाही का? म्हणून आपण शब्द कसा वापरतो, जनरेशन, वनू जनरेट्स. जसं इलेक्ट्रिकचा मोठा जनरेटर असतो तिथून सगळी पॉवर जनरेट होते का? मग आता मला सांगा, उत्पत्ती, स्थिती, लय हाच अर्थ तिथेही झाला ना? कारण का, अहो देव इंग्लंडमधला निराळा नव्हे, देव भारतातला निराळा नव्हे, जर्मनीतला देव आणखीन काही जर्मन नव्हे, देव तो देवच. म्हणून थोडासा भाग लक्षात घेण्याचा आहे की देव म्हणजे काय, ती परिच्छिन्नपणाने प्राप्त होणारी वस्तू नसून नित्य अखंड अविनाश रूपाने सतत माझ्या ठिकाणी वस्ती करू नये त्या सत्तेचं नाव देव. ती सगुण रूपाने प्रकट होते, निर्गुण रूपाने प्रकट होते. हा साधा सरळ अर्थ आहे देव शब्दाचा. इथे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, देवाची ये द्वारी. आता देवाचं द्वार कोणचं? हरिपाठाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हरिचं नाम हेच देवाचं द्वार, दुसरं द्वार नाही का? हरिच्या नामाच्या आधाराने देवापर्यंत पोचायचंय म्हणजे द्वार कोणचं, नाही का? द्वारातून आपण आज जातो, तसं हरिनामाच्या आधाराने, हरिनामातून, दारातून, तसं हरिनामातून प्रवेश कुठे व्हायचा आहे? आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना जो द्वार अभिप्रेत आहे ते नाम हेच द्वार आहे, हरिचं नाम हेच द्वार आहे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. किती वेळ उभा राहा? माणसं म्हणतील अहो क्षणभर उभं राहून जमतं का कुठे? शेवटी आयुष्य क्षणाचंच आहे, नाही का? किती आयुष्य तुमच्या हातात आहे? मागचा क्षण संपलेला आहे, पुढचा येईल की नाही ठाऊक नाही, जगताय तो एक क्षणच. विचार करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल एका क्षणापेक्षा जास्ती आपल्या हातात काही नाही. मागचा संपलाय ना? संपलाय. पुढचा येणार याची शाश्वती आहे का? क्षणभंगूर नाही भरवसा, तुकोबाराय म्हणतात. वारे सावध तोळा माया अशा. ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीची विचारलं, महाराज तुमचं काय मत आहे? ते म्हणाले, मासी पाख पाखडे येत हेचे सरे. अरे माशीने पंख वर करू दे खाली करू दे, इतपत आयुष्य आहे की नाही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला बाहेर गेलेली माणसं घरात आली नाही तर काळजी वाटते. काळजी वाटण्याचं कारण काय? कुणाला माहित काय झालं, म्हणजे निश्चिंती सांगता येत नाही. याचा अर्थ असा आहे की शेवटी आहे तो क्षणच आपल्या हातात आहे. आणि मला असं वाटतं शेवटी जे जीवनामध्ये घडतं ते एका क्षणातच घडतं, नाही का? विचार करून बघा की पाटील होते ती भोसले झाली एका क्षणातच, जोशी होती ती लिमये झाली एका क्षणातच, नाही का? अहो एका क्षणात. लग्नाची तयारी वर्षभर, पण घडलं ते एका क्षणातच. शुभमंगल सावधान एका क्षणात. नुसतं इकडची तिकडे जाऊन उभी राहिल्याबरोबर येताना मंडपात जोशी म्हणून आली आणि एका क्षणात लिमये झाली. येताना पाटील म्हणून आली, जाताना भोसले म्हणून गेली. किती मिनिटात? किती मिनिटात नव्हे, एका सेकंदात. जन्म एका सेकंदातच आणि मृत्यू, नाही का? पुढच्या क्षणाला मृत्यू येईल की नाही ठाऊक नाही. त्या क्षणाला आल्यानंतर आपण म्हणतो ते गेले, पण किती वेळात? एका क्षणात. म्हणून मला असं वाटतं एका क्षणाला अतिशय महत्व आहे. या आठा बारा माधारी मोठके निमिषभरी दे तुझा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणाले, अरे अर्जुना जास्ती उपासना करू नकोस, एक क्षण. अहो 24 तास देवापुढे पुजारी होऊन उभं राहण्यापेक्षा एक क्षणभर भक्त होऊन उभं राहावं ना, नाही का? भक्त शब्दाचा अर्थ तो विभक्त नव्हे तो भक्त नाही. भक्त शब्दाचा अर्थ तरी काय? जो विभक्त आहे तो भक्त का? नव्हे. जो विभक्त नव्हे तो भक्त.
देवाला वंदन करत असताना जर देवापासून तो परिच्छिन्न असेल, जर विभक्त असेल, तर त्याला भक्त कसा म्हणावा? त्या क्षणभर असा तो वाकला कि तिथे तो देव आणि तो परिच्छिन्न राहिला नाही. मी तू ते तू माते अशी अवस्था घडली. भोगीसी आईते वाढेल सुख. मी तू ते तू माते कशी शब्द आहे बघा. हे असं सुरू झालं इकडून तिकडे तिकडून इथे. मग आता मला सांगा, देव शब्दाची व्याख्या, द्वार शब्दाची व्याख्या आणि शेवटी क्षणभरी. जास्ती करू नसता का परमार्थ? करावा तो थोडा परमार्थ करावा. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर 25 प्रकार करण्यापेक्षा एकच धड करावं. तसा योग करतोय, जप करतोय, ध्यान करतोय, धारणा करतोय, एक धड नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुटसुटीत आणि सोपा परमार्थ सांगितला. देवाची ये द्वारी उभा क्षणवरी, जास्ती नाही, एक क्षण होरा बाद झालं काम. एका क्षणात तुझं संपूर्ण जीवन पालटून जाईल. आई एका क्षणात झाली, हा बाप एका क्षणात झाला, आजोबा एका क्षणात झाला, आजी एका क्षणात झाली, आत्या एका क्षणात झाली. एका क्षणाभोवती केवढं विश्व प्रगट झालं बघा, नाही का? म्हणून घटका पळे मुहूर्त किती वाजून किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी. एका क्षणामध्ये कितीचा जन्म झाला? एका क्षणामध्ये 15-20 माणसं जन्माला आली. काय आत्या, काय काय आजोबा, काय आजीबाई, एका क्षणात काय आई, काय बाबा, काय काका, काय मामा, काय मामी, एक क्षण. मग एका क्षणामध्ये जर एवढ्यांचा जन्म होतो, नाही का, एक क्षण किती महत्वाचा आहे बघा. आणि परमार्थामध्ये जो साक्षात्कार होतो ना शेवटी, तोही एका क्षणातच. वीज चमकावी अशी, वीज चमकावी अशी अवस्था प्रकट होते, नाही का? वीजच आहे ही. वीज कशी आळी, कशी कडकडली आपल्याला दिसत नाही, अशी निघून जाते. पण एक तुम्हाला कळलं का, एक क्षणभर ती असते पण सगळं प्रकाशमय करून जाते. काय तसं जीवनामध्ये प्रभू प्रेमाचा एक क्षण ज्या वेळेला निर्माण होतो तेव्हा आपलं संपूर्ण जीवन पालटतं. आणि हे ज्ञानोबारायाला प्रतीती आहे, अनुभूती आहे. म्हणून सांगतायत जास्ती नको, देवाची द्वारी उभा क्षणभरी. अरे राजा, एक क्षणभर जर उभा राहिलास ना, पुष्कळ झालं, खूप झालं, खूप झालं. कारण का, तुका म्हणे गरगरा फिरेन भोवंडीने दमजिरे. आयुष्यभर फिरतोय 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 पण कुठे उभाच राहत नाही. एक क्षणभर सुद्धा त्याची उभं राहण्याची तयार नाही. म्हणून आयुष्यभर फिरणाऱ्या माणसाला एक क्षण सुद्धा पुरेसा आहे. आणि पुढे जाऊया जरा. तेणे मुक्ती चारी साधियेला, या प्रत्येक कडव्यावर स्वतंत्र कीर्तन प्रवचन होईल, पण या ठराविक वेळेमध्ये आपण थोडंसं संपूया. तेणे मुक्ती चारी साधियेला, चार मुक्ती आहे, सलोकता, समीपता आणि स्वरूपता. मुक्ती चार प्रकारची आहे. देवाचं आपलं लोक सलोकता, त्याच्या सान्निध्यात जाणं समीपता, त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं स्वरूपता, आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर त्याच्याशी समरस होणं ही सायुज्यता, त्याच्याशी ऐक्य पावणं ही सायुज्य मुक्ती. पण हे कशाने घडेल? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखाने म्हण, पण हरिमुखाने म्हणत असताना पुण्याचा विचार करू नकोस. काही काही माणसं पुण्याकरता परमार्थ करतात, देवाकरता नाही. नाही का, पुण्याकरता परमार्थ या शब्दाचा अर्थ कळला का? पाप धुण्याकरता परमार्थ नाही. माणसांची परमार्थाची कल्पनाच ही आहे की पाप धुवायचं आणि नवीन सुरू करायचं. जेव्हा मनुष्य देवाला सांगतो की माझं पाप धुवून टाक, किंवा संताकडे जातो, अहो जरा एकदा आम्हाला पापातून मुक्त करा, कशा करता? नवीन सुरू करण्याकरता. हे विशेष सर्कल आहे. म्हणून माणसं बघा, मोठी मोठी पाप करणारी माणसं फार मोठं दानधर्म करत असत. त्यांच्या मनामध्ये खुटखुट असते मोठी की आपण जे केलंय त्याच्यावर उतारा काय, हा जो काही एक भाग आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, राजा हे पुण्य न पाप सोडून दे, याच्याकरता तू परमार्थ करू नकोस. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढं पुण्य तुला मिळेल त्याची तुला गणती करता येत नाही. दुसरा अर्थ असा आहे, हरिकरता जो परमार्थ करतो त्याला पुण्याची गणना कोण करी? गणतीच नाही त्याच्यात पुण्याची. कोण विचार करतो पुण्याकरता? आमचा परमार्थ पुण्याकरता नाही, प्रभू करता आहे. आता प्रभूच्या संगतीत जर पुण्य येत असेल तर येईना, त्याचा विचार आम्ही करत नाही. गोपिकांनी कधी विचार केला होता का
त्या म्हणाला की आम्ही प्रभूचे भजन करतो कशा करता तर पुण्य मिळवण्याकरता. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अरे यांचं कसलं पुण्य आहे, पुण्याचे आणि नावे जोडिले पाप. स्वर्गा पुण्यात्मक पापे जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर विश्लेषण केलं, पुण्यात्मक पाप अहो नवीन शब्द सृष्टी आहे नाही का. पुण्य म्हणजेच पुण्य अशी कुणी व्याख्या केली नाही. हे म्हणतात पुण्यात्मक पापे स्वर्गा, पापात्मक पापे नरका, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशी कुठेच व्याख्या मिळायची नाही का. बाकी काय, पुण्य म्हणजे पुण्य, पुण्य एके पुण्य हे तसं नाही. पापात्मक काय, अरे स्वर्गाला गेला म्हणून काय झालं, पुण्य खरं पण पापाची जोड आहे त्याला, कारण अपेक्षा अप्सरीची आहे, अपेक्षा इंद्रपदाची आहे, माझी नाही. पुण्यात्मक पाप फक्त यज्ञ करून मिळालं म्हणून पुण्य. म्हणून यज्ञ आगे स्वर्ग भोग आडेती करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञान अभिमान वाढवती करिता तीर्थाटणी अहंकाराची प्राप्ती हो. अरे कसलं पुण्य घेऊन बसलास, मग पापात्मक पाप नरक, मग शुद्ध पुण्य कोणचं, माते जेणे पावी जे ते शुद्ध पुण्य. म्हणून महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, मुखाने हरि म्हण, पण मुखाने हरि म्हणताना मुखातून तो बोलवतोय असं म्हण. त्याच्या सत्तेने घडते ही प्रतिती असू दे. परमार्थ करत असताना एक लक्षात घ्या, कर्ता जिथे संपला तिथे भक्ती सुरू झाली. कर्ता संपणं महत्वाचं आहे नाही का. अहम कर्तृत्व नेतृत्व जे कर्ता संपला, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग माणसं पुढे विचारतील अहो हरिनाम घेण्याकरता भक्ती करण्याकरता मुलं बाळं घर दार प्रपंच सोडावं लागतं का. ही एक फार मोठी शंका आहे. म्हणजे माणसं परमार्थात यायला जी घाबरतात ना, त्यांना असं वाटतं किंवा आपण ज्ञानेश्वरी वाचली परमार्थ करायला लागलो म्हणजे बायका पोरं सोडावी लागतात का. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलंच सांगितलंय असोनी संसारी जिव्हे वेगू करी असोनी. नाही इथेच तर याच्यातलं वर्म आहे नाही का. अहो कसं टाकता येतं, घरदार ओखटे तेजू म्हणशी तरी शरीरा एवढी जाड, का सांडीशी ग्रहाश्रम, का सांडीशी कुळीचे धर्म, का सांडीशी प्रश्न विचारला ग्रहाश्रम, अरे का कशा करता सोडतोस, सोडून कुठे जातोस, वनात. सकळ सांडोनी वना गेला वना वनिताची चिंतू लागला, अरे तो त्याग बाधकत्वासी आला उलथोनी पडला परिग्रही. तुला काय वाटतं घरातून बाहेर पडला म्हणजे संसार सुटला, अरे मनातला कुठला सुटलाय, मनातला गेला का. हो अरण्यामध्ये जाऊन बसला तिथे बायको आठवली तिथे पोरबाळ आठवली म्हणजे संसार बरोबर आहे. आणि एक सांगू का, ज्याला पोट आहे त्याला संसार आहे, दुसरा अर्थ नाही का. अहो ज्याला पोट आहे त्याला संसार आहे, दुपारी 12 वाजले की नाही झोळी घेऊन फिरावंच लागतं, गत्यंतर नाही. आणि संध्याकाळी भीक मागता येत नाही म्हणून ती साठवून ठेवणं, साठवून ठेवणं हाच संसार नाही. सकाळी जेव्हा भिक्षेला बाहेर पडतो तेव्हा 2 वेळची जमा करतो. मी म्हटलं एवढं का साठवलं, नाही म्हणले संध्याकाळी पुन्हा कोण भिक्षा वाढणार, मग आत्ताच्या 2-3 भाकरी संध्याकाळच्या 2-3 भाकरी, मग तुम्ही झाकून ठेवता. म्हणजे मागे काहीतरी ठेवणं हा संसार, हा तर संसार सगळेच करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत संसार नाही म्हणून संसारात पडण्यापेक्षा असोनी संसार, असोनी 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 असोनी, किती मजेशीर शब्द असोनी. काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. हो कॉलेराचं इंजेक्शन घेऊन पंढरीची वारी करायला हरकत नाही, तसं नामस्मरण घेऊन संसारात राहायला हरकत नाही का. काय हरकत काय, अरे नामाने की नाही, सगळे जे काही आहे ते धुवून जात ही नामाची शक्ती आहे. जेवढी माझ्या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रि जगती. अरे माझ्या नामाची शक्ती आहे तेवढं पाप नाही, एवढं देव जिथे भागवतात सांगतायत. म्हणून महाराज म्हणतायत असोनी असोनी संसारी, पण एक कर, दिवसातून काही वेळ हरिपाठा करता ठेव. अतिशय सोपा सांगितला, 28 अभंग येत आहेत. हो प्रत्येक अभंगातून नवीन नवीन कल्पना, पण ती कल्पना एका हरिभोवती गुंजारव करते. या 28 अभंगाचं एकच सार आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, बस दुसरं काही नाही. काय मग सांगण्याचा हेतू एकच आहे की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि हे मी सांगतो असं नव्हे, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. अरे वेदशास्त्र हात वर करून सांगतायत की सर्व जे सार आहे
वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधला आणि उठोबाशी शरण दावे निज निष्ठानाम गावे निज निष्ठानाम गावे वेद काही निराळे सांगत नाहीत. शेवटी ज्ञानोबाराय म्हणाले ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे आणि द्वारकेचे राणे पांडवागरी. तुम्हाला आम्ही खूण सांगतो म्हणाले व्यासाची खूण सांगतो. द्वारकेचा राणा भेटावा जो वाटत असेल तर भक्ताच्या घरीच तो असतो इतराच्या घरी नाही का. शेवटी देव कुठे जसं आपण म्हणतो ना चुकला फकीर मशिदीत तसं तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला देवदर्शन व्हावं ती इतर ठिकाणी व्हायचं नाही इतर ठिकाणी अव्यक्त आहे आणि पांडवांच्या घरी व्यक्त आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा आणि हे मी सांगत नाही अहो व्यास सांगतायत. व्यास सांगतायत द्वारकेचा राणा कुठे आहे. द्वारकेचा राणा खरा पण पांडवा घरी. म्हणून देवकीने वाहिला यशोदेने पाळीला आणि शेखी उपयोगा गेला पांडवासी. हो म्हणजे जन्म दिला एकाने वाढला एकीकडे आणि शेवटी उपयोगी पडला एकीकडे. आणि म्हणून शेवटचं गोडवं मोठं कौतुकाने सांगतायत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बस हेच गोडवं आहे. तुमच्या जीवनाचं जर गोडवं व्हायचं असेल तर हे गोडवं विसरू नका. नाही का हा परमार्थाचा सार आहे हरिपाठ. आम्ही नेहमी सांगतो की ब्राह्मणामध्ये जशी नित्य संध्या करावी तसं वारकऱ्यामध्ये नित्य हरिपाठ करावा. रोज नित्य नियमाने म्हटलं पाहिजे त्रिकाल संध्या. त्रिकाल नका म्हणून निदान एकदा तरी म्हणा आणि तीन वेळा म्हटलं तर बरंच झालं. आणि म्हणून या हरिपाठाच्या अभंगामधून हरिचं दर्शन ज्ञानोबाराय घडवत आहेत. आणि सांगण्याचा एकच हेतू आहे अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरितया सांभाळी अंतर्वाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवितरे श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 नमो माय भाई.